नवीन अभ्यासक्रमानुसार आता 11वी भूगोल या विषयाची काही टॉपिक तर या विषयाची काही टॉपिक विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिला जो टॉपिक आहे पहिल्या टॉपिकचं नाव आहे भूहालचाली. पहिला जो टॉपिक आहे विद्यार्थ्यांनी टॉपिकचे नाव लिहून घ्या हालचाली. पहिला जो टॉपिक आहे पहिल्या टॉपिकचं जे नाव आहे ते नाव आहे भूहालचाली. दुसरा जो टॉपिक आहे दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज. दुसरा जो टॉपिक आहे विदारण आणि विस्तृत विस्तृत झीज विस्तृत झीज. तिसरा जो टॉपिक आहे अपक्षरणाची अपक्षरणाची अपक्षरण कारके. तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे अपक्षरणाची कारके. चौथा जो टॉपिक आहे चौथ्या टॉपिकचं नाव आहे हवामान. चौथ्या टॉपिकचं नाव आहे हवामान. पाचवा जो टॉपिक आहे जागतिक हवामान बदल. पाच नंबर जागतिक हवामान बदल. सहावा टॉपिक आहे टॉपिक नंबर सहा महासागर साधन संपत्ती. महासागर सागर संपत्ती हे सहा टॉपिक आहे. सातवा टॉपिक आहे हिंदी महासागर. तळ रचना आणि सामरिक महत्व. सामरिक महत्व आठवा टॉपिक आहे याच्यामध्ये नंबर आठ जीव सहती. आठवा टॉपिक. नववा टॉपिक आपत्ती व्यवस्थापन आणि दहावा टॉपिक याच्यामध्ये प्रात्यक्षिक. दहा टॉपिक प्रात्यक्षिक त्याच्यामध्ये आता 11वीचा जो सिलेबस आहे तर त्या सिलेबस मध्ये आपल्याला प्रकरण क्रमांक पहिला जो टॉपिक आहे तर त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे भूहालचाली. हा इथे मी हे नाव लिहिलेलं आहे.
विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक झालेलं आहे. पहिल्या टॉपिकचं काय नाव आहे? तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे भू हालचाली जीवन घ्याय. अकरावीचा जो सिलेबस आहे, अकरावीच्या सिलेबस मध्ये पहिल्या टॉपिकचं नाव आहे भू हालचाली. दुसरा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे विदारक आणि विस्तृत झीज. दुसरा टॉपिक विदारक आणि विस्तृत झीज. तिसरा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे अपक्षरणाची कारके. अपक्षरणाची कारके. चौथा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे हवामान. पाचवा जो टॉपिक आहे त्या पाचव्या टॉपिकचं नाव आहे जागतिक हवामानामध्ये बदल. सहावा जो टॉपिक आहे, सहाव्या टॉपिकचं नाव आहे महासागर साधन संपत्ती. आणि सातवा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे हिंदी महासागर तळ रचना. हिंदी महासागर तळ रचना आणि सामरिक महत्व. ते प्रत्येक शब्द या शब्द मी त्याचा अर्थ सांगणार आहे. आठवा टॉपिक यामध्ये जीवसहती. नववा टॉपिक याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन. आणि दहावा टॉपिक याच्यामध्ये प्रात्यक्षिक झीज. तर हा एवढा अभ्यासक्रम आपल्याला इयत्ता अकरावी भूगोल मध्ये ठेवलेला आहे. तर यामध्ये अकरावीच्या पुस्तकामध्ये एक चित्र दिलेले आहे पहिल्याच पानावर. त्या चित्रामध्ये एक नदी दाखवलेली आहे. सर्वसाधारणपणे जे जे चित्र आहे तर ते चित्र अशा प्रकारचं चित्र आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना माहीत होणं गरजेचं आहे. अशा प्रकारची नदी, नदीचं चित्र, हे जे पान आहे तर हे पान क्रमांक एक वर आहे आणि हे आहे पान क्रमांक दोन वर आहे. म्हणजे त्याला पुस्तकाचे बाह्य रंग असं म्हणतात. पुस्तकाच्या बाह्य रंगावर जे कव्हर दिलेले आहे तर त्या कव्हरवर एक नदीचं चित्र आहे. आणि नदी आपल्या कार्यामुळे कोणकोणते गुहाकार तयार करते याचा अभ्यास या प्रकरणामध्ये आहे. पहिलं जे युनिट आहे तर त्या पहिल्या युनिटचं नाव आहे भूहालचाली. भूहालचाल त्यामध्ये आपल्याला ही जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीवर ज्या हालचाली घडून येतात, त्या पृथ्वीवर ज्या हालचाली घडून येतात त्याचा अभ्यास करायचा आहे. इथं ह्या चित्रावरून ही डायग्राम आणि त्या डायग्रामवरून चार डायग्राम टॉपिक नंबर एक मध्ये दिलेले आहेत. म्हणून टॉपिकचं जे नाव आहे भू, याचा अर्थ शब्दशा अर्थ आहे जमीन. भूचा अर्थ आहे जमीन. आणि ह्या भूमीवर, ह्या जमिनीवर ज्या हालचाली निर्माण होतात त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. यामध्ये चार चित्र दाखवलेले आहेत पुस्तकामध्ये. पुस्तकामध्ये या विषयामध्ये प्रथम चार चित्राचं वर्णन
तुम्हाला 11वीच्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला चार चित्र दिलेले आहेत. मग चित्र क्रमांक अ, चित्र क्रमांक ब, चित्र क्रमांक म्हणजे अ आ ई असं नाव चार चित्र आहेत. पहिल्या चित्रामध्ये भूकंप दाखवलेला आहे. पहिल्या चित्रामध्ये इमारती कोसळण्याची प्रक्रिया घडते किंवा पहिल्या चित्रामध्ये अनेक प्रकारची कारण आपल्याला सांगू शकतो आपण. काय पहिल्या चित्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, इमारती का कोसळत आहे, कोसळण्याची प्रक्रिया का निर्माण होते, तिची काय कारण असावी, असा अंदाज या ठिकाणी सांगायचा. चित्र क्रमांक दोन आहे तर तो घटक, ते जे चित्र आहे तर ते चित्र कशाशी संबंधित आहे, म्हणजे आकृतीमध्ये चित्र एक दाखवलेलं आहे तर त्या ठिकाणी वणवा लागलेला आहे, म्हणजे जंगल वणवा लागतो आणि वणवा लागल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा परत या पृथ्वीवर बदल होऊ शकतो. पहिली जी काही प्रक्रिया जी आपण सांगितली इमारत, तर ती क्रिया मानव निर्मित आहे, मानवाशी संबंधित आहे. ही जी क्रिया आपण पहिली सांगितली तर ती मानवाशी संबंधित मानव महत्व आहे. आणि दुसरी जी क्रिया आपण या ठिकाणी सांगितली तर ती नैसर्गिक आहे. याचा अर्थ असा होतो का मनुष्य आग लावू शकत नाही तर मनुष्य आग लावू शकतो, परंतु इथं जी आग लागलेली आहे तर ती वेगळी आहे. वणवा या स्वरूपामध्ये लागलेली आग लागल्यानंतर त्या पृथ्वी तलावर असलेल्या वनस्पतीचं, झाडांचं, झुडपांचं, वृक्षांचं किती प्रमाणात नुकसान होते. चित्र क्रमांक ई मध्ये जमिनीला आलेल्या बाकाचं वर्णन सांगितलेलं आहे. बाक निर्माण झालेलं आहे, बाक म्हणजे वळण, समजा याचं वळण तयार झालं जमिनीला. जमिनीला हे वळण का तयार होते हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्याने ही जी चार चित्र आहे तर त्या चार चित्रापासून आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या टॉपिकचं जे नाव आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे भू हालचाली. भूचा आपण अर्थ सांगितला, हालचाल असं सांगणार आहोत. पाचवा जो भाग आहे म्हणजे चित्रातील भू हालचाली वर्गीकरण हे जे केलं जातं तर ते दोन टप्प्यामध्ये वर्गीकरण केले जाते. त्याला पहिलं जे नाव आहे तर त्या पहिल्या प्रकारचं नाव आहे मंद हालचाली, हा शब्द आहे. आणि दुसरा जो शब्द आहे त्याचं नाव आहे शीघ्र हालचाली. पण पहिल्या ज्या हालचाली होता, पहिल्या हालचाली जे होता त्या जमिनीवर सावकाशपणे ज्या हालचाली होता आणि तीव्र स्वरूपाच्या ज्या हालचाली आहेत तर त्याला शीघ्र हालचाली असं म्हणतात. दोन भाग या ठिकाणी सांगितले, मंद हालचाल आणि शीघ्र हालचाल. म्हणजे हा सर्व भाग उपखंडाचा असतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं कारण ठीक कुठं घडतं तर हे जमिनीवर घडतं. कसं घडतं तर त्यामध्ये विविध प्रकारचे ह्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असलेले जे न्हावारस आहेत तर ते न्हावारस वर येण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे भूहालचालचं उदाहरण, भूहालचालीचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला भूमीचा विचार आपल्याला करावा लागतो. भूमीचा विचार केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला तारतम्य नाही. मग त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने
क्रिया येतो ती लिहून घ्या. ही सर्व मी टॉपिकची नाव सांगितली आहे. मग याच्यामध्ये घटना या ठिकाणी सुरू होते. तर पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला हालचाल म्हणजे ज्या हालचाली निर्माण होतात तर त्या हालचालीचं वर्णन या ठिकाणी आपण सांगायचं आहे. आजच्या तासाला मी प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय आहे, कशाशी संबंधित आहे, त्या भूभागाचा अभ्यास आपण का करायचा. तर भूहालचाल निर्माण झाल्यानंतर मनुष्य मानवावर काय परिणाम होतो, अलीकडच्या काळामध्ये जर भूकंप झाला, ज्वालामुखी झाला, तर त्याचे काय पडसाद उमटतात, इमारती कोसळणे, जमिनीचा भाग वर जाणे, जमिनीचा भाग खाली येणे, खचणे, त्याला खचण्याची प्रक्रिया म्हणतात, हे सर्व अंतर्गत प्रक्रियेमुळे होतं. अंतर्गत प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यावर पुन्हा परत भूहालचालीनंतर विदरण आणि विस्तृत झीज होते. साधारणतः विदरण या शब्दाचा अर्थ आहे झीज आणि विदरण म्हणजे विस्तृत झीज होते. झीज माणसाची झीज होते. प्राणी या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व प्राण्यांची झीज होते. या पृथ्वी तलावर असलेल्या वनस्पतीची झीज होते. या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व सागरांची झीज होते. या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व सागरामध्ये असलेले जे बदल होतात तर त्यांची झीज होते. ह्या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व पठारांची झीज होते. ह्या पृथ्वी तलावर पृष्ठभागावर ह्या पृष्ठभागावर असलेल्या टेकड्यांची झीज होते. ह्या पृष्ठभागावर असलेल्या पठारांची झीज होते. ह्या पृष्ठभागावर असलेल्या दऱ्यांची झीज होते. म्हणजे हे सर्व भूभाग जे आहेत तर ते सर्व भूभाग झीज झाल्यानंतर भूरूपे या नावाने ओळखली जातात. म्हणून भूरूपे याचा अर्थ एक प्रकारचा भाग निर्माण, एक प्रकारचा घटक तयार, एक प्रकारची परिस्थिती निर्माण होते किंवा निसर्गामध्ये असलेले बदल कसे होतात, निसर्गाची घटना कशा घडतात, हे सर्व भूरूपे नेहमी आपण पाहत असतो. म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस त्या ठिकाणी अंतर्गत आणि बहिर्गत कारकामुळे या ठिकाणी ह्या हालचाली होतात. अंतर्गत प्रक्रियेमध्ये मंद हालचाली होतात आणि शीघ्र हालचाली असे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. म्हणजे याच विश्लेषण ह्या भूहालचालीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. विदर्भामध्ये ह्या पृथ्वी तलावर झालेली जी झीज आहे तर ती झीज कशा प्रकारची होती आणि विदर्भानंतर तिसरा जो टॉपिक आहे तर त्यामध्ये अपक्षरणाची कारके म्हणजे अपक्षरण होते. म्हणजे याचा अर्थ तो भाग त्या ठिकाणी निघून जातो, कालांतराने त्याला भेगा पाडतात, कालांतराने त्याला तडे जातात, कालांतराने त्यामधून धूर येऊ शकतो, कालांतराने त्या जमिनीला भेगा पडल्यानंतर अनेक प्रकारच्या घटना घडू शकतात, कालांतराने त्या ठिकाणी इमारत पडू शकते, कालांतराने त्या ठिकाणी भूकंप होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडू शकतात. ही एक बलावर प्रक्रिया अवलंबून असते. बल याचा अर्थ, बलचा जो अर्थ आहे बल, तर त्याला पॉवर, त्याला ग्रॅव्हिटेशनल पॉवर म्हणजे गुरुत्वीय बल, तर त्या गुरुत्वीय बलावर अवलंबून असते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अपक्ष
अपक्षरणाची जी कारक आहे तर विविध प्रकारची अपक्षरणाची कारक आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मग त्यामध्ये नदी असते, ओढा असतो, सागर असतो, नदीचा भाग असतो, सागराचा भाग असतो, ही अपक्षरणाची जी कारक आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर तापमान आहे, पर्जन्यमान आहे, उष्णतमान आहे, किंवा अनेक प्रकारची ही जी काही कारक आहेत, तर ही कारक या ठिकाणी या पृथ्वी तलावर सातत्याने परिणाम करत असतात. चौथा जो घटक आहे या 11वी अभ्यासक्रमामधील हवामान. हवामानाला इंग्लिश मध्ये क्लायमेटॉलॉजी हे नाव आहे. क्लायमेट आपण बातम्या ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस शेवटी शब्द वापरला जातो आजचे हवामान. पण बातम्या पाहतो ना, काही मुलांना बातम्या पाहण्यात इंटरेस्ट नसतो म्हणून त्यांना काय हवामान काय प्रकारचे काही कळत नसते. म्हणून बातम्या ज्यावेळेस सांगतात तर त्यावेळेस हवामान हा शब्द वापरला जातो. आणि तिथे शब्द वापरले जातात सेल्सिअस, म्हणजे किती डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मग तिथं प्रत्येक राज्याचं प्रत्येक देशाचे सुद्धा तापमान असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आर्द्रता किती आहे प्रत्येक देशाची, पुण्याची माहिती सांगितली जाते, औरंगाबादची माहिती सांगितली जाते, नाशिकचे हवामान सांगितले जाते, रत्नागिरीचे हवामान सांगितले जाते. म्हणजे ते हवामान का सांगितले जाते तर अशी स्थिती त्या ठिकाणी असते. हवामान म्हणजे अनेक प्रकारचे घटकांचा संबंध या पृथ्वी तलाशी येतो आणि त्याचा एक भाग म्हणून जागतिक हवामान आपल्याला सांगायचे आहे. जागतिक हवामानामध्ये विविध प्रकारच्या देशांची नावं या ठिकाणी येणार आहे. नुसतं हवामान म्हटलं का या ठिकाणी पूर्ण भारत देशाची माहिती येणार आहे. भारताविषयी असलेलं जे हवामान आहे तर त्या हवामानाची माहिती आहे. आणि जागतिक हवामानामध्ये जे बदल होतात, हे जे बदल होतात तर ते कशा प्रकारचे बदल होतात, तर जागतिक हवामानामध्ये जे बदल होतात तर ते सर्व या ठिकाणी तापमान, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यमान किंवा त्या ठिकाणी हवामान किंवा त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पडणारा जो पाऊस असतो, तर तो पडणारा पाऊस सुद्धा या ठिकाणी कारणीभूत असू शकतो किंवा त्या ठिकाणचं तापमान त्या ठिकाणी अवलंबून असू शकते किंवा त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे जी हवेमधील जी आर्द्रता असते तर ती आर्द्रता सुद्धा या ठिकाणी अवलंबून असू शकते. हा झाला टॉपिक क्रमांक 5. टॉपिक क्रमांक 5 मध्ये जागतिक हवामान बदल हा विषय आहे. 6वा जो टॉपिक आहे महासागर सागर संपत्ती. अलीकडच्या काळामध्ये ह्या महासागर सागर संपत्तीला अनन्य महत्व साधारणतः प्राप्त झालेले आहे. हे महत्व का प्राप्त झाले त्याचं एकमेव कारण आहे, म्हणजे ह्या महासागर सागर संपत्तीला महत्व का प्राप्त झालं त्याचं एकमेव कारण आहे लोकसंख्या. त्याला हे कारण आहे ओव्हर पॉप्युलेशन. ओव्हर पॉप्युलेशन पण जास्त लोकसंख्या, कमी लोकसंख्या किंवा त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या, परंतु लोकसंख्या या पृथ्वी तलावर जास्त झाल्याने मनुष्य मानव हा सागराकडे वळू लागला आणि या सागराच्या अंतर्गत असलेल्या सर्व साधन संपत्तीचा उपयोग मनुष्य मानव करू लागला. याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी सागर संपत्तीमध्ये करायचा आहे. 7वा जो पॉइंट आहे तर त्या 7व्या पॉइंट मध्ये हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक हा जो शब्द आलेला आहे सामरिक हा शब्द नवीन आहे.
हिंदी महासागर तट असणारे सामरिक महत्व याच्यामध्ये तीन भाग आहेत. ह्या सातव्या युनिटमध्ये पहिला जो भाग आहे त्याचं नाव आहे हिंदी महासागर. म्हणजे आपल्याला हिंदी महासागराची माहिती सांगायची आणि हिंदी महासागराची माहिती म्हणजे त्याची तळ रचना सांगायची आणि तळ रचना सांगितल्यानंतर सामरिक महत्व सांगायचं. म्हणजे हिंदी महासागराचं सामरिक महत्व. सामरिक या शब्दाचा अर्थ आहे समुद्र किंवा सागर, दर्या असा त्याचा अर्थ आहे. ओशियन म्हणजे सागर, समुद्र, दर्या आणि आपल्या मराठी भाषेमध्ये समुद्र हे शब्द त्या ठिकाणी वापरायचं कारण काय? तर अनेक पद्धतीने आज जगामध्ये अनेक प्रकारचे जे बदल होतात किंवा अनेक प्रकारचे जे बदल घडून येतात किंवा अनेक प्रकारचे जे बदल कशा प्रकारचे घडतात, म्हणजे बदल का घडतात, तर या ठिकाणी सामरिक महत्वाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. आठवं जे युनिट आहे ह्या आठव्या युनिटमध्ये आपल्याला जीवसहतीचा अभ्यास करायचा आहे. आता सर्वसाधारणपणे अनेक प्रकारचे जीव जन्म घेतात. जन्म घेणे आणि अनेक प्रकारचे जीव नष्ट होतात म्हणजेच मरतात. म्हणजे जन्म घेणं आणि पुन्हा परत मरण आणि हे सर्व या पृथ्वी तलावर घडून येते आणि अशा प्रकारची जी जीवसहती आहे तर यामध्ये अनेक प्रकारच्या जीवसहतीचा समावेश या ठिकाणी होतो. अनेक प्रकारची जीवसहतीचा समावेश म्हणजे खोल समुद्रामध्ये असलेली जीवसहती हा एक भाग मी उदाहरण म्हणून सांगितलं. खोल समुद्रामध्ये असलेली जीवसहती आणि त्याच्या एकदम उलट या ठिकाणी मी उदाहरण सांगितलं वाळवंटी प्रदेशामध्ये असलेली जीवसहती. मग वाळवंटी प्रदेशामध्ये असलेली जीवसहतीचा अभ्यास, खोल समुद्रामध्ये असलेली जीवसहतीचा अभ्यास, त्याच्यामध्ये पुन्हा परत प्रकार आहे, त्याच्यामध्ये मोठे मासे, छोटे मासे, लहान म्हणजे अतिशय लहान मासे, ह्या सर्व जीवसहती त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये राहतात. मग ती जी जीवसहती आहे तर त्याला जलीय असं नाव आहे. जलीय जीवसहती पाण्यामध्ये आहे ती जीवसहती आणि भूमीवरची जी जीवसहती आहे तर भूजीव असं नाव आहे. म्हणजे जमिनीवरचे प्राणी हे वेगळे, सागरामध्ये असलेले प्राणी वेगळे आणि हे सर्व प्राणी जीवसहती जीवांचा अभ्यास. जीव एका ठिकाणी जन्म घेतो आणि जीव जन्म घेतल्यानंतर तो पुन्हा परत ह्या पृथ्वी तलावर पुन्हा परत नसतो. ही जी काही प्रक्रिया चालते तर ही सर्व प्रक्रिया यामध्ये ह्या जीवसहतीमध्ये चालते. म्हणून जीवसहती हा एक घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचा आहे. टॉपिक आपल्याला ठेवलेला आहे, त्याचा ज्यावेळेस अभ्यासाचा पॉईंट येईल, टॉपिकचं जे आठवं पॉईंट येईल त्यावेळेस त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि नववं जे युनिट आहे यामध्ये नऊ भाग हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक यामध्ये आपत्ती व्यवस्थापन म्हणून टॉपिक आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे याचा अर्थ निसर्गामध्ये निसर्गाच्या सानिध्यात किती प्रमाणात कशा प्रकारचे बदल होतील हे काही सांगता येत नाही. आपत्ती येते, आता जी आपत्ती आपल्यापुढे आलेली कोरोनाची आपत्ती ही काही आपत्ती आपल्याला माहीत नव्हती पण आपल्यापुढे आलीच नाही कोरोनाची आपत्ती. तसं
भूकंप होणं, आग लागणे, रस्ता दुभागणे, एखादा भाग खाली जाणे, एखादा भाग वर येणे, हे काय प्रत्येक मनुष्याच्या किंवा मानवाच्या हातामध्ये नाही. म्हणजे अशा ज्या आपत्ती येतात तर ह्या सर्व आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडतात. त्याच्यासाठी काही आपत्ती व्यवस्थापन करताना त्यामध्ये नियोजन करावं लागतं. भूकंप मापन केंद्र त्या ठिकाणी बसवावी लागतात. भूकंप होणार आहे अगोदर त्याची सूचना त्या ठिकाणी दिली जाते. साधारणतः जपानचं उदाहरण आहे. जपानमध्ये अशा प्रकारची घटना या ठिकाणी वारंवार घडतात, म्हणून जपानला भूकंपाचा देश असं म्हणतात. 30 सप्टेंबर 1993 मध्ये आपल्या भारत देशामध्ये किलरे या ठिकाणी अशा प्रकारचा भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर या ठिकाणी भूकंप झाल्यानंतर आपल्याला आपत्तीचं व्यवस्थापन करावं लागलं. म्हणजे हे जे व्यवस्थापन आहे तर हे व्यवस्थापन आपल्याला ती परिस्थिती या ठिकाणी सांगता येते. ही परिस्थिती आपल्याला कशाच्या पद्धतीने सांगता येते? अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन प्रकारचं तंत्रज्ञान निघालेलं आहे. उदाहरणार्थ GIOS जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ही निघालेली आहे. ह्या जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन टेक्निकच्या साह्याने आपल्याला अनेक ठिकाणी अनेक प्रदेशामध्ये ही जे सद्यस्थितीला आपण पहा, एखाद्या प्रदेशामध्ये पाऊस जास्त येतो, पाऊस जास्त आल्यानंतर त्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होते आणि पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रदेशामध्ये जास्त पाणी आहे तर हे आपल्याला GIS मार्फत आपल्याला सांगता येईल. हे जे टेक्निक आहे तर ते सैनिक क्षेत्रामध्ये वापरलं जातं, लष्करामध्ये वापरलं जातं. म्हणजे त्याला तो जो विषय आहे त्याला लष्करी भूगोलाचं नाव आहे. हे लष्करी भूगोलामध्ये शिकवलं जात कोणत्या ठिकाणी मनुष्य उभा आहे, कोणत्या ठिकाणी शत्रू उभा आहे, मग त्याला त्या पद्धतीने कसं त्या ठिकाणी त्याला अटकाव करायचा, किती वेळामध्ये किती कालावधीमध्ये त्याच्यावर गोळी फायरिंग करायची, हे सर्व जे आहे आजकाल ते सर्व GIS मार्फत आपल्याला सांगितलं जातं आणि हे लष्करी भूगोलामध्ये शिकवलं जातं. लष्करी भूगोलामध्ये अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकवण्याचं कारण काय तर ते विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं असतं. विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं असतं. अशा प्रकारचं तंत्रज्ञान असते, अशा प्रकारची माहिती असते आणि जर विद्यार्थ्याला माहिती असते, माहिती उपलब्ध होते तर त्या प्रकारचा तो विद्यार्थी या ठिकाणी वागू शकतो. तर अशा पद्धतीने हे आपत्ती व्यवस्थापन हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आता प्रकरण क्रमांक जे 10 आहे तर त्या 10 प्रकरणामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला काही घटकांचा अभ्यास यामध्ये आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला साधारणतः किती युनिटचा भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग प्रात्यक्षिकामध्ये त्याचे 3 भाग या ठिकाणी केलेले आहेत. तर यामध्ये
शिक्षामध्ये विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला समोर लागे तरी सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला या इव्हेंटची काही माहिती ही सांगतो. साधारणतः प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला 15 युनिटचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पहिल्या प्रात्यक्षिकामध्ये पहिले जे युनिट आहे तर त्याचं नाव आहे अंतर्वेशन. अंतर्वेशनामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे समताप रेषा रेषा काढणे, दुसरा जो भाग आहे छेद रेषा काढणे, तिसरा भाग याच्यामध्ये स्थलदर्शक नकाशाची सामाजिक माहिती किंवा ओळख करून घेणे, चौथा जो भाग याच्यामध्ये स्थल निदर्शक नकाशाची वृत्त जाळी संदर्भाची ओळख करून घेणे, पाचवा जो भाग याच्यामध्ये स्थल निदर्शक नकाशाचे विश्लेषण करणे त्याला जल प्रणाली असं म्हटलं जातं, सातवं जे आहे यामध्ये स्थल निदर्शक नकाशाचे विश्लेषण नैसर्गिक भाग किंवा नैसर्गिक वनस्पती म्हणून हा भाग म्हणजे टॉपिक क्रमांक प्रात्यक्षिकामध्ये ही 1 ते 7 घटक या ठिकाणी आपल्याला शिकवायचे आहे. आणि पाठ्यक्रम पुस्तक यामध्ये आपल्याला किंवा पाठ्यक्रम पुस्तकामध्ये आपल्याला काही नकाशे किंवा प्लेट त्याला हवामान स्थितीदर्शक काही नकाशांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी 4 नकाशे दिलेली आहेत. मग त्यामध्ये पहिला जो नकाशा आहे त्याला नाव आहे हवामान स्थितीदर्शक नकाशाचे विश्लेषण नकाशा क्रमांक 1 असं त्याला नाव आहे. दुसरा जो भाग आहे तर तो दुसरा भाग आहे हवामान स्थितीदर्शक नकाशा क्रमांक 2 किंवा त्याला विश्लेषण भाग क्रमांक 2 असं म्हटलं जातं. तिसरा जो भाग आहे याच्यामध्ये म्हणजे 10वा जो भाग आहे हवामान स्थितीदर्शक नकाशाचे विश्लेषण नकाशा क्रमांक 3 आणि आत्ताच मी या ठिकाणी सांगितलं जीपीएस जीपीएसच्या आधारे क्षेत्र आणि परिमिती काढणे म्हणजे क्षेत्राची परिमिती का काढायची तर मी आता सांगितलं सैनिकी क्षेत्रामध्ये याचा वापर केला जातो. परिमिती काढली जाते कोणत्या क्षेत्रापर्यंत आपलं सैनिक त्या ठिकाणी न्यायचं आहे परिस्थिती काय कशी बदलायची आहे हे सर्व आपल्याला जीपीएसच्या सहाय्याने आपल्याला सांगता येते. यामध्ये शेवटचे जे 4 पॉइंट आहेत म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिक नकाशामध्ये आपल्याला काही नकाशे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एखाद्या प्रदेशाचा मृदेचा छेद काय हा टॉपिक क्रमांक हा आपला 11वा आहे. एखाद्या ठिकाणातील मृदेचा छेद काढायचा म्हणजे जमिनीचा अभ्यास थोडक्यामध्ये करायचा. सोप्या भाषेत जमीन कशी आहे जमिनीचा अंदाज कसा लावायचा त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची पिकं येऊ शकतात त्या जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जातो हे सर्व मृदेचा छेद अभ्यासणे म्हणून हा घटक आहे. टॉपिक क्रमांक 13 आहे यामध्ये जल प्रवाहाचा प्रवेग मोजणे याचा अर्थ पाण्याची पातळी वाढते आणि पाण्याची पातळी वाढल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा वेग मोजला जातो त्याला म्हणायचं प्रवेग. मग प्रवेग मोजण्याची जी योजना असते तर आपल्या इथं प्रत्येक धरणाच्या क्षेत्राच्या ठिकाणी प्रवेग मोजला जातो. नदीच्या किनारी प्रदेशामध्ये सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे खांब लावले जातात आणि तिथून पाण्याची पातळी मोजली जाते त्याला प्रवेग मोजणे असं म्हणतात. किंवा नदीच्या पात्रामध्ये किती पाणी आहे याचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा प्रवेगचा वापर केला जातो. 14वा जर युनिट आहे तर त्या 14व्या युनिटामध्ये एखाद्या ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित केले जाते त्याला जीपीएसच्या सहाय्याने निश्चित केले जाते. अलीकडच्या काळामध्ये फार महत्त्व आलेलं आहे.
अलीकडच्या काळामध्ये जीपीएस मध्ये अनेक प्रकारचे बदल हे झालेले आहेत. उदाहरणार्थ एखादं पुस्तक आपल्याला वाचायचं असेल तर ते लगेच आपण कॉम्प्युटरवर टाईप केलं का लगेच त्याची पीडीएफ फाईल तयार केलेली असते आणि ती लगेच पुस्तक आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. तसं जसं पुस्तकाचं जसं उदाहरण मी या ठिकाणी सांगितलं तसं आपल्याला भौगोलिक स्थान निश्चित करणे हे जीपीएसच्या सहाय्याने आपल्याला सांगता येते. जीपीएसच्या सहाय्याने आपल्याला का सांगता येते तर योग्य प्रकारचं अंतर त्या ठिकाणी काढलं जातं, बोललं जातं, सांगितलं जातं आणि त्या प्रकारचा जीपीएस च्या सहाय्याने आपल्याला हा नकाशा तयार करता येतो. तर नकाशा तयार करण्याचे कार्य हे त्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जीपीएसचे नकाशे, साधे नकाशे, स्थलदर्शक नकाशे, हवामान स्थितीदर्शक नकाशे, प्राकृतिक नकाशे, राजकीय नकाशे, भौगोलिक नकाशे, सीमांचे नकाशे, हे सर्व जे नकाशे आहेत तर ते डेहराडून या ठिकाणी तयार केले जातात. यूपीसी परीक्षा, एमपीसी परीक्षा, आयएची परीक्षा या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. हवामान स्थितीदर्शक नकाशे कोणत्या ठिकाणी तयार केले जातात? तर हवामान स्थितीदर्शक नकाशे डेहराडून या ठिकाणी तयार केले जातात. किंवा सर्वात जास्त परिस्थिती किंवा परिस्थितीचा अभ्यास वन महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वन महाविद्यालय हे डेहराडून या ठिकाणी आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी वन महाविद्यालय किंवा जीपीएसच्या सहाय्याने नकाशे तयार करण्याचं काम डेहराडून या ठिकाणी केले जाते आणि ते हिमाचल प्रदेश यामध्ये आहे. विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे डेहराडून कुठं आहे, तर डेहराडून हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आता पुढच्या वेळेस आपण नकाशामध्ये दाखवणारच आहोत, प्रत्येक वेळेला या ठिकाणी नकाशाची आपल्याला गरज लागणार आहे. पण जो सिलॅबस त्या ठिकाणी आपण सांगितला त्या पद्धतीने रस्त्याच्या उताराचा अंदाज काढणे हा नवीन भाग हा या ठिकाणी टाकलेला आहे. रस्त्याचा उताराचा अंदाज काढणे म्हणजे एखादा जो ठिकाण असेल तर त्या ठिकाणाचा जो उतार असेल तर त्या उताराचा भाग कसा असेल आणि नंतरच्या काळामध्ये तो उतार त्या ठिकाणी कसा होईल याचा अंदाज या ठिकाणी काढला जातो. म्हणून त्याचं नाव आहे रस्त्याच्या उताराचा अंदाज या ठिकाणी काढला जातो. अशा पद्धतीने या युनिटमध्ये हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी सांगायचा. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मी युनिटची नावं जास्त सांगितली म्हणून घाबरून जायची काही गरज नाही आणि घाबरून जायची गरज नाही याचा अर्थ आपल्याला जेवढं जमेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. आणि प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांनी पान क्रमांक लिहून घ्यावे. पान क्रमांक 107 वर पासून हे युनिट या ठिकाणी प्रत्यक्ष दिलेले आहे. तर तेवढी जी पानं आहेत तर ती पानं त्या प्रात्यक्षिक वहीमध्ये आपल्याला फक्त लिहायची आहे आणि ती वही या ठिकाणी कम्प्लीट करायची आहे. सर्व या ठिकाणी दिलेले आहे, विद्यार्थ्यांनी पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामधील आकृत्या कशा आहेत तर ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम फार जास्त आहे, मोठा आहे म्हणून घाबरून जायची काही गरज नाही. आपल्याला जेवढे जमेल तेवढे आपण घेणार आहोत आणि उगत विद्यार्थ्यांनी स्वतः टेन्शन या ठिकाणी घेण्याची काही गरज नाही. आपल्याला जेवढं जेवढं सोपं सोपं वाटेल तेवढं आपण घेणार आहोत याचा विद्यार्थ्यांनी विचार या ठिकाणी करावा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यापासून सुरुवातीपासून या ठिकाणी या विषयामध्ये आपल्याला काय काय महत्त्वाचं काय काय असणं आवश्यक आहे तर आपल्याजवळ पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांजवळ असणं आवश्यक आहे. पाठ्यपुस्तकानंतर त्याची योग्य प्रकारची त्या पाठ्यपुस्तकामध्ये काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत तर त्या वैशिष्ट्याचा सुद्धा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. शिक्षकाने सुद्धा या ठिकाणी त्याचं नियोजन केलं पाहिजे. नुसतं विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी नियोजन करायचं नाही तर शिक्षक
शिक्षकाने या ठिकाणी त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि नियोजनाशिवाय या ठिकाणी पाठवर्गामध्ये शिकवायचं नाही. सुरुवातीला त्याचं नियोजन करा आणि नंतर तो पाठवर्गात शिकवा. अशा पद्धतीने काही महत्त्वाच्या टिप्स महत्त्वाचे भाग मी या ठिकाणी सांगितले. तर अशा पद्धतीने प्रात्यक्षिक जो प्रात्यक्षिक भाग मी जो शेवटी सांगितला तर तो एकूण टोटल भाग हा 15 युनिट आहे. त्याच्यामध्ये घाबरण्याची काही गरज नाही आणि थिअरीमध्ये तुम्हाला 1 ते 2 टॉपिक आहे. तर या 1 ते 2 टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. पहिलं जे युनिट आहे तर त्या पहिल्या युनिटमध्ये भूवाचार्य हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकचा अभ्यास आपण करणार आहोत. दुसरं जे युनिट आहे तर दुसऱ्या युनिटमध्ये विदारण आणि विस्तृत शीर्ष या युनिटचा अभ्यास आपण करणार आहोत. तिसरं जे युनिट आहे यामध्ये अपक्षराची कारके, तर अपक्षराची कारके यामध्ये हे तिसरं जे युनिट आहे तर या तिसऱ्या युनिटचा अभ्यास आपण करणार आहोत. चौथं जे युनिट आहे यामध्ये हवामान प्रदेश, जागतिक हवामान बदल, महासागर साधन संपत्ती, हिंदी महासागर तळरचना आणि सामाजिक महत्व, जीवसृष्टी, आपत्ती व्यवस्थापन, अशा पद्धतीने मी तुम्हाला आज या ठिकाणी फक्त टॉपिकची नावं आणि त्या टॉपिकमध्ये असलेले कोणकोणते विषय येतात याविषयी माहिती या ठिकाणी मी सांगितली. आणि उद्या उद्याचा जो आपला तो तास होईल तर त्या उद्याच्या तासाला टॉपिक क्रमांक 1 भू हालचाली याचे डिटेल विश्लेषण आणि माहिती ही सांगितली जाईल. ठीक आहे.